मंडळी सध्या नवनवीन धाटणीच्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. टीआरपीचं कारण पुढे करत सर्व चॅनलवरती नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा जणू चंगच बांधला आहे. अशातच स्टारब्रा वाहिनीवर दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये पहिली मालिका आहे विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं. याशिवाय शिवानी सुर्वे हिची प्रमुख भूमिका असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचा समावेश आहे. तर या नव्यानं दाखल झालेल्या दोन मालिकांमुळे स्टारब्रॉवरील दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. यामधील पहिली मालिका आहे अभिजित खांडकेकर आणि उर्मिला कानेटकर कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेली तुझेच मी गीत गात आहे ही मालिका. तर या मालिकेने गेली दोन वर्ष प्रेक्षकांचं भरभरू मनोरंजन केलं. परंतु नव्यानं दाखल होत असलेली थोडं तुझं थोडं माझं ही मालिका 17 जूनपासून तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या जागेवर येणार आहे. तर विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं ही मालिकासुद्धा येत्या 27 मेपासून स्टारब्रॉवच्या प्रेक्षकांसाठी दाखल होत आहे. यामुळे पिंकीचा विजय सो ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर 27 मेपासून स्टारब्रॉवच्या काही मालिकांच्या वेळेतसुद्धा बदल होणार आहे. यामध्ये येड लागलं प्रेमाचं ही मालिका रात्री 10 वाजता तर अबोली ही मालिका रात्री 10:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासोबतच सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका 11:00 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर मंडळी स्टारप्रॉवर नव्यानं दाखल होत असलेल्या येड लागलं प्रेमाचं आणि शिवानी सुर्वे हिची प्रमुख भूमिका असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेसाठी तुझेच मी गीत गाते ही या मालिकेसोबतच पिंकीचा विजय सो अशा दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.